हरिओम श्रीराम अंबाज्ञा नाथ संवेत मी कुमारी अर्चना विरा दिलीप चिकोडीकर निगडी उपासना केंद्र हा मी माझा स्वतःचा अनुभव सांगते 2021 साली आलेला धनत्रयोदशी होती दिवाळीची वेळ होती मी कपडे काही शिवायला टाकले होते ते आणण्यासाठी मी माझी टू व्हीलर घेऊन निघाले होते मी अचानक माझा ऍक्सिडेंट झाला मागून एक कॉल सेंटरची गाडी येऊन त्यांनी मला जोरात धडक दिली ती धडक इतकी जोरात होती की मी पूर्णपणे रोडच्या पलीकडच्या साईडला उडून पडले गेले आणि ती जी धडक होती त्याचा आवाज अजूनही माझ्या कानामध्ये आहे धडक झाल्यानंतर मी रस्त्यावर प्रॉपर रस्त्यावर पडले की मागून वाहन जोरजोरात येतातच आहेत ते कशी पडले काय मला ते आठवत नाही फक्त जोरात धडक झाली आणि अचानकपणे तिथून एक बापू भक्त चालले होते मोहिते म्हणून त्यांचं नाव मला आठवत नाहीये निगडी उपासना केंद्रातलेच होते अचानक त्यांनी गाडी थांबवली कोणाचा आवाज कोणाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून जस्ट बघायला आले तर त्यांना मी दिसले सो त्यांनी मला ती गोष्ट तशी बापूंनी मदत म्हणून पाठवली पण त्याच्या आधी घडलेली घटना म्हणजे जेव्हा मी रस्त्यावर पडले तेव्हा माझ्या पायाला सीटला भरपूर मार लागला एवढा की मला उठायला पण ताकद नव्हती मला असं वाटलं की मी पूर्णपणे आता व्हीलचेअरवर येणार मी कधीही उठू शकत नाही आणि त्यात माझा मोबाईल पर्स पर्स मधले पैसे माझे कपडे सगळे अस्ताव्यस्त झाले तिथल्या दोन जेंट्स लोकांनी मदत केली पण मी ठरवलं की कोणाची वृत्ती असते कशी असते माहितीये फक्त बापूंचं लॉकेट माझ्या गळ्यात होतं ते लॉकेट धरलं बापूंना म्हटलं मला एवढी तरी ताकद दे की मी रस्त्यावरून स्वतःची स्वतः उठेल कुणाचाही आधार न घेता आणि पलीकडे रस्त्याच्या पलीकडे जाऊन थांबे त्यात शाळकरी दोन मुली आल्या त्यांचा आधार घेऊन मी पलीकडे गेले पण बापूंनी एवढं वाचवलं होतं की माझे पाय शाबूत होते मला सीटला मार लागला होता त्याकडे लक्ष होतं पण त्यावेळेला माझ्या हाताकडे अजिबात माझं लक्ष नव्हतं हात माझा डावा पूर्ण खाली लटकत होता तेव्हा त्या मुली म्हणाल्या अगं तू पायाकडे बघू नको तुझा हात पूर्ण लटकतोय पूर्ण हाड तुटलेलं सरळ मनगटापासूनचा हात पूर्ण खाली लटकत होता आणि त्यावेळेला बापूंनी मदत कशी केली ते मोहिते काका नेमके त्या रस्त्याने जाणार होते ते नेहमी दुसऱ्या रस्त्याने जातात पण ते म्हणे काय माहिती मला अचानक वाटलं की या रस्त्याने आपण जावं आणि मी तसाच इग्नोर करून चाललो होतो की झाला असेल ऍक्सिडेंट पण काय ते म्हणाले मला असं वाटलं की बघावं कोण आहे तर त्यांना मी दिसले आणि ऑब्व्हियसली बापू भक्त आहेत ते मला ओळखत होते म्हणून त्यांची मला तिथे खूप मोठी मदत झाली ही पहिली कृपा ही बापूंची जवळच असलेल्या एका डॉक्टरकडे हाडांचा स्पेशलिस्ट होते त्यांच्याकडे ते मला घेऊन गेले ते म्हणा त्यांनी मला चेक केलं ते म्हणाले की तुला एक्सरे काढावा लागेल आणि तुझ्या घरी कळवावं लागेल आता घरात अचानक दिवाळीची वेळ आणि ही गोष्ट कळली म्हणल्यावर घरातले तर ऑब्व्हियसली ओरडणारच नेहमीप्रमाणे माझे वडीलही ओरडले की तुला हे सांगितलं कोणी असं कसं झालं एक्सरे काढ ते म्हणले एक्सरे काढला तर बहुतेक त्याच्यात गाठी असण्याची शक्यता रक्ताच्या किंवा हाडांचे तुकडे असतील आता अचानक प्रसंग घरात पैसे असे किती से असणार डायरेक्ट त्यांनी मला ऑपरेशन करायला सांगितलं आता इथे मला एक सांगायचंय की मी आयुष्यात कधीही इंजेक्शन घेतलेलं नाहीये मी इंजेक्शनला दवाखान्याला खूपच घाबरते बापूंना म्हणलं माझा हात गेला तरी चालेल मी काही ऑपरेशन करणार नाही डॉक्टर म्हणाले जर तू ऑपरेशन केलं नाही तर तुझ्या हातातल्या हाडांना पाणी सुटेल ते तुझ्याकडे वेळ कमी आहे म्हणलं ठीक आहे दिवाळी होऊन जाऊ दे मग मी टाळायचा प्रयत्न केला दिवाळी झाल्यावर बघू पण पेन मात्र भयानक चालू होतं तोपर्यंत त्यांनी मला तात्पुरतं प्लास्टर करून एक पेन किलर दिली होती आपण कसं म्हणतो अरे बापू जादू कर ना काहीतरी माझं ऑपरेशन हे होऊ दे पण नाही जी गोष्ट करायची तिथे तो बापू येतोच फक्त एवढंच होतं की जिथे माझं मरण असेल तर ते त्यांनी हातावर मला निभवावं लागलं पण जी गोष्ट अटळ आहे ती होणं हे नशीबच असेल पण तिथे बापूंनी मला खूप मोठं सावरलं त्यानंतर ऑपरेशन तर करणं गरजेचं होतं कोथरूडला माझी मावस बहीण राहते राणी कुलकर्णी म्हणून रेखा कुलकर्णी तिने मला खूप मोठा सपोर्ट केला ती म्हणाली नाही बापूंचं नामस्मरण कर जर बापू तुला सांगतायत ऑपरेशन करायचं तर करावंच लागेल तेव्हा मी बापूंच्या क्लिनिकला कॉल केला होता बापू सांगली दौऱ्यावर होते तिथे ज्यांनी उचलला ते डॉक्टर लीनम विरा होत्या त्या म्हणाल्या तुला ऑपरेशन करावं लागेल तिथल्याच कुठल्या तरी डॉक्टरांना तू कन्सल्ट कर तुला मुंबईत येणं शक्य नाही मग त्याप्रमाणे बापूंचं नामस्मरण केलं डॉक्टरांकडे पुन्हा स्पेशलिस्टकडे गेले त्यांनी एक्सरे बघितला तर ते म्हणाले तुला ऑपरेशन करणं गरजेचं आहे त्यानंतर आता ऑपरेशन जी मुलगी साधी सुई टोचून घेऊ शकत नाही कधी इंजेक्शन घेतलं नाही कधी डॉक्टर घेतले नाही कधी औषधं घेतलेली नाहीये अशाला एकदम ऑपरेशन म्हटल्यावर बॉम्ब ब्लास्ट झाल्यासारखं वाटलं बापूला म्हटलं आता तू तर आम्ही तर एडीएम कोर्स केला हे केलं हे सगळं म्हणायला असतं पण जेव्हा वेळ येतं ना तेव्हा कळतं की नेमकं काय परिस्थिती असते पण अशा वेळी
बापूंनी सावरला मन सामर्थ्य दाता जो देतो ना तो तोच आहे. ज्या वेळेला मी दवाखान्यात गेले माझे ऑपरेशन साठी मी ऍडमिट झाले त्यावेळेला मी तिथे बापूंचं एक पुस्तक घेऊन गेले होते की बापू तू काय ते बघून घे तू आणि ऍडमिट झाले ते सलाईन मिलाईन बापरे मी तर त्या गोष्टीला भयानक घाबरलेले. पण जसजशी वेळ जवळ जवळ येत चालली तसतशी मात्र भीती अजूनच वाढत चालली. संध्याकाळी 6 ऑपरेशन ठरलं. सकाळपासून मी ऍडमिट झालेले. बापूंचं नामस्मरण, बापू आता तू तार मार काय करायचे कर, सेवा करून घे नाही तर अपंग कर, काय करायचे कर, असे भरपूर बापूंना दोष देऊन झाले. आणि जेव्हा ऑपरेशनची वेळ आली तेव्हा मला माझा ड्रेस काढून त्यांनी त्यांचा कॉस्ट्युम घालायला सांगितलं. ऑब्व्हियसली आपल्या हातात पायात जे काय असेल ते काढायला लावतात. तेव्हा माझ्या गळ्यात लॉकेट होतं. मी त्यांना सांगितलं की मी हे कुठल्याही परिस्थितीत लॉकेट काढणार नाही. ते म्हणाले तुला हे काढावं लागेल. म्हटलं ते सोन्याचं नाहीये, तो साधा गोल्डन दोरा आहे आणि तो रक्ताने भरला तरीही चालेल पण मी तो काढणार नाही म्हणजे नाही, नाही तर मला करायचंच नाही ऑपरेशन, मी चालले असं. मग त्यांनी परमिशन दिली. अक्षरशः मी या तयारीत होते की ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांनी मला घातलं की मी तिथून पळ काढणार आणि पळून जाणार घरी, मला करायचंच नाही. पण बापूंनी तिथून जादू सुरुवात केली. जेव्हा मी ऑपरेशन थिएटरमध्ये, जी मुलगी साधं इंजेक्शनही कधी घेतलेलं नाही तिची मानसिक अवस्था बापूंनी कशी बदलवली हे मी सांगते. जेव्हा मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेले, अक्षरशः ऑपरेशन थिएटर नसून ते ऑडिटोरियम हॉल झाला होता. तिथे पूर्णपणे फुगे लावले होते. जसं काही मी कुठल्या तरी पार्टीच्या हॉलमध्ये आली जिथे कुठेतरी पार्टी चालणार आहे, मी चुकून वेगळ्याच रूममध्ये आली असं मला फील झालं. ऑपरेशनचे सगळे इन्स्ट्रुमेंट्स त्यांनी पूर्णपणे लपून ठेवले होते. माझ्यासमोर एक इंजेक्शनही उघडं नव्हतं, काही नव्हतं. नॉर्मल फक्त जे ऑपरेशनसाठी झोपवतात तेवढंच एक स्ट्रेचर सारखं होतं आणि एक फोकस ग्लो जो असतो फोकस लाईट तेवढंच होतं, बाकी काही नव्हतं. मला म्हणे आता तुम्ही झोपा. मी क्षणात विसरून गेलंय की मी ऑपरेशनला आली का कुठेतरी गेट टुगेदरला आली का कुठे ब्युटी पार्लरमध्ये ट्रीटमेंट करायला आली. एवढं मानसिक लेवल हा फक्त बापू करू शकतो. त्यावेळेला माझ्या सोबत कुणीही नव्हतं. बाबा बाहेर होते, आई घरी होती, कुठलेही नातेवाईक नाही, कुठलेही बापू भक्त नाही, कारण आम्ही कोणाला कळवलंच नव्हतं की कोणाला त्रास नको म्हणून. आणि जेव्हा त्यांनी मला त्याच्यावर झोपवलं, मला अनेस्थेशिया हाफ दिला, ऑक्सिजन मास्क, मला हे काय चाललंय हेच कळायला मार्ग नाही आणि माझी मेंटॅलिटी पूर्ण बदलली. मी जे मेडिकली विचार करत होते तो विचार माझा पार्लरच्या बाबतीत चालू झाला नाही. मी काहीतरी हेअर ट्रीटमेंट घेते किंवा असं या प्रकारे माझी सायकोलॉजी सुरू झाली आणि मी खूप लाईटली घ्यायला लागले. ऑक्सिजन माझं बापूंचं नामस्मरण चालू होतं. ओम मन सामर्थ्य दाता हा एवढा मोठा जप मला खूप मोठा वाटायला लागला. तेव्हा मी फक्त बापू 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 एवढंच चालू केलं आणि व्यवस्थितपणे छान झोपले. मग त्यांनी अनेस्थेशिया हाफ दिला, मग झोपेचं औषध दिलं, ऑक्सिजन मास्क लावल्यावर ऑब्व्हियसली मला बापू बापू फक्त एवढंच उच्चारता येत होतं. नंतर जशी हवा प्रेशर चालू झालं तसं मला बापूही म्हणता येत होतं आणि मी हाफ अर्ध्या झोपेमध्ये होते. त्यावेळेला बापूंनी मला अक्षरशः समोर अख्खं चंडिका कुल दिसलं आणि चंडिका कुल, मोठी आई, माझ्या शेजारी बापू, नंदाई, सुचित दादा आणि त्यांच्या त्या तिघांच्या आणि मोठ्या आईच्या अंडर हे सगळं ऑपरेशन चाललेलं आहे असं फील नाही असंच जाणवत होतं. आणि मी तशीच त्याच अवस्थेत होते की बरोबर 2.5 ते 3 तास हे ऑपरेशन चालू होतं. माझ्या हातामध्ये प्लेट्स आहेत, 6 स्क्रू आहेत, सोबत कुणीही नाही. बापू म्हणतो ना जेव्हा संकट येतं तेव्हा कोणी कामी येत नाही, खरोखर नाही येत आणि कोणाला तेवढा वेळ पण नसतो. प्रत्येक जण प्रत्येकाच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाच्या संकटामध्ये असतं आणि पूर्ण ते मी अनुभव घेत होते की बापू आहेत, डॉक्टरांशी काहीतरी बोलतायत किंवा माझ्याकडे लक्ष देत आहेत आणि मला भूल चढलेली पण मला ते जाणवत होतं थोडंफार. येते 2.5 तासानंतर जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा त्या मॅडमनी जस्ट माझ्या डोक्यावरच हे कापड काढलं आणि मला म्हणे तुझं ऑपरेशन होतं व्यवस्थित झालंय. 2 तासानंतर मी म्हणतेय त्यांना की एवढ्या लवकर का झालं ऑपरेशन, जरा अजून चालू ठेवा. हे फक्त आणि फक्त बापूच करू शकतो. कारण त्यांना कुठं माहिती होतं की मी समोर चंडिका कुल बघतीये, माझा सद्गुरु बघतीये, मला ऑपरेशनचं काहीही वाटलं नाही. कारण मी तेव्हा माझ्या बापूला अनुभवत होते, माझ्या मोठ्या आईला अनुभवत होते आणि त्यासाठी मला मरणाच्या दारात जरी जावं लागलं ना तरी बेहत्तर. मी नाही घाबरत, म्हणजे जिथे मी सुई घ्यायला घाबरत होते ती मी अजून ऑपरेशन करायला पूर्ण तयार होते. की त्यांना मी अक्षरशः म्हटलं अरे अजून चालू ठेवा म्हणलं, एवढ्या लवकर का संपलं. आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं की अक्षरशः मोठी आई, बापू, नंदाई माझ्या जवळ होते, सुचित दादा माझ्या जवळ होते आणि माझं ऑपरेशन व्यवस्थितरित्या पार पडलं.
हा माझा पहिला अनुभव. हरिओम श्रीराम अंगज्ञ नाथ संवि.